light up your tuck, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? राजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रंगत आता वाढत चाललेली पाहायला मिळते आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राजन सावी सर आहेत. सावी साहेब, उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीकडून, सुद्धा या ठिकाणी अविनाश लाडेंनी अर्ज भरलेला आहे. आपल्याला वरिष्ठ एबी फॉर्म देतील असं त्यांचं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया असेल? 24 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या वतीने मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. वाजत गाजत ढोल तशाच्या गजरामध्ये, फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल केला. आणि त्या दिवसापासून मतदारसंघामध्ये प्रत्येक आम्ही तालुक्यात प्रत्येक वाडी वस्त्यावर ती पोचतो. ती त्या ठिकाणी लोकांचं जे उत्साहाचं वातावरण आहे, जिथं जिथं माझं भव्यदिव्य स्वागत केलं जात आहे, ह्याचा अर्थ माझ्या विजयावरती शिक्कामोर्तब आहे. आज महाविकास आघाडीमधले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड इच्छुक होते, इच्छुक राहणं गैर नाही आहे. आज त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे, पण मला विश्वास आहे की 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायची जी तारीख असेल त्या दिवशी ते अर्ज मागे घेतील, मला विश्वास आहे. पण ते म्हणतात की मला वरिष्ठ एबी फॉर्म देतील असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे कदाचित चांगली पॅटर्न. तो वरिष्ठांचा निर्णय आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा जो मतदारसंघ आहे हा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाला सोडण्यात आलेला आहे. जसं महाविकास आघाडीचं आव्हान आहे, तसं या ठिकाणी भयशेठ सावंतसुद्धा उमेदवार तुमच्या समोर आहेत, कसं बघताय लढती? भैया सामंतांना मी माझं आव्हान समजतच नाही, कारण जनतेला माहिती आहे की सामाजिक बांधिलकी जपणारा एक कार्यकर्ता शिवसैनिक हा राजन सावीच आहे, आणि म्हणून पुरी जनता हा राजन सावींना नक्की कौल देतील, मला विश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याला जनता नक्की कौल देईल असं या ठिकाणी मत राजन सावीने व्यक्त केलेलं पाहायला मिळेल. मला निघायला पाहिजे. टीव्ही 9 मराठी रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.